दरवळतो तुमच्या कर्तृत्वाचा परिमळ. प्राध्यापक सुनील भाऊंचं कर्तृत्व हे बहुआयामी होतं. विद्यापीठात सिनेट मेंबर असेल, जिजामाता महाविद्यालयाचे विभाग प्रमुख असतील, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे धुरा सांभाळणे असेल, या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना प्रत्येक वेळेस विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांनी कार्य केलं. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल, सर्वांगीण विकास त्याचा कसा होईल याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिलं. अधिवेशन उपक्रम शाळेच्या माध्यमातून त्यांनी राबवले. भाऊंच्या नेतृत्वाखाली राबवलेले काही उपक्रम हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी सुद्धा दिशादर्शक अशा प्रकारचे होते. पक्षी पालवण्याचा एक उपक्रम संपूर्ण राज्यभर याची चर्चा झाली. सध्या आपण एक विद्यार्थी एक गाड हा उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यात आपला पॅटर्न म्हणून राबवताना बघतो आहोत. 2005-06 साली काळेसाहेबांनी मोठी बातमी त्यावर एक केली होती की आपल्या शाळेने एक मोठी नर्सरी या ठिकाणी तयार केली आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप देऊन ते रोप संगोपन करण्यासाठी पुढाकार घेतला. अगदी अशाच पद्धतीनं 2013-14 साली एनएक्स युनिटच्या माध्यमातून एखादं गाव हे स्वच्छता मुक्त आपलं हजरदरी मुक्त कसं करता येईल, निर्मल ग्राम कसं करता येईल यासाठी शेलोडी गावात आपण पुढाकार घेतला आणि त्यानंतर केंद्र शासनानं हा जो उपक्रम आहे हा मोठ्या प्रमाणावर हाती घेतला आणि संपूर्ण निर्मल ग्रामसाठी प्रत्येक गावागावात ही मोहीम राबवली गेली. अशा पद्धतीनं भाऊंनी काही कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि ती राबवायचं ठरवलं आणि निश्चितपणानं सगळ्यांच्या साथीनं ती कल्पना पूर्णत्वास नेली. अनेक उदाहरणं आपल्याला आणि त्या सगळ्या